एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. देशात 18 वर्षांवरील सगळ्यांना लसीकरण करण्यात यावं अशी मागणी ही मागच्या काही दिवसांपासून करण्यात येत होती. दरम्यान आत्ता 1 मेपासून देशातील 18 वर्षांवरच्या सगळ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय हा केंद्र सरकारनं घेतलेला आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनं 1 मेपासून लसीकरणाचा 3रा टप्पा सुरू करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी म्हणून बड्या फार्मा कंपन्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज संवाद साधलेला होता. आणि यात 1 मेपासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या 3रा टप्प्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान 3रा टप्प्यामध्ये 18 वर्षांवरील सगळ्यांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारनं मोदी सरकारनं घेतलेला आहे. सध्या देशामध्ये लसीकरणाचा 2रा टप्पा सुरू आहे, ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 45 वर्षांच्या वरच्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस ही देण्यात येते. मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती देशात 18 वर्षांवरच्या सगळ्यांना लसीकरण करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आपल्याला होताना दिसत होती. आणि दरम्यान आत्ता 1 मेपासून मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे आणि आज त्याबाबतचा निर्णय झाला आहे. पण आधीच लसीच्या पुरवठ्यावरनं राजकारण सुरू असल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी म्हणून सरकार नेमकं काय धोरण अवलंबणार याच्याकडे आता सगळ्या देशाचं आणि महत्त्वाच्या राज्यांचं लक्ष लागलेलं आहे. या निर्णयाबद्दल तुमचं मुळात मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आणि त्याचबरोबर ताज्या माहिती आणि घडामोडींसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे व्हिडिओ हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.